शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन. शिंदखेडा तालुक्यात गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान व घराची पडझड झाली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा यासाठी तहसीलदार सुनील सैदाने यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनातून म्हटलं आहे की शिंदखेडा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे 100% पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यात मुख्यतः कापूस, बाजरी, ज्वारी, मका, पपई, मूग, उडीद, मिरच्या या सर्व पिकांचं 100% नुकसान झालंय. तसेच बऱ्याच गावात घरांची पडझड झालेली आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं 10,000 कोटीचं नुकसान भरपाईसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे पॅकेज. आणि म्हणून तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करून पंचनामे करण्यात यावा, योग्य पद्धतीने न्याय मिळवून दिला जावा यासाठी आज तहसीलदार सुनील सैदाने यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, पांडुरंग माळी, विकास पवार, डॉक्टर जे पी बिरासे, डॉक्टर प्रशांत बागुल, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले, प्रकाश पाटील, नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम पाटील, शानाभाऊ पाटील, सचिन सोनोने, अबा मुंडे, महेंद्र पाटील, आशिष बागुल, देवेंद्र ठाकरे, दीपक पाटील, तसेच धनंजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उमेश पवार यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी संजय कोळीसह ए व्ही बी माझा दोंडाईचा. आमची विनंती आहे की आता ग्रामसेवक, तलाठी, सर्कल यांच्यामार्फत गावागावची माहिती घेणं काम सुरू आहे. तर त्याच्यामध्ये थोडी पार्शॅलिटी होते. जे वास्तव आहे किंवा जे यापूर्वी अहवाल गेलेलं आहे, जे पंचनामे झाले, त्या सगळ्यांना काही ना काही अंशी शासनाकडून मदत मिळावी, हातभार लावावा ही विनंती करण्यासाठी आम्ही आला. एवढी आमची विनंती आहे.